हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अरुणोदय अकॅडमी. आज आपण अर्थशास्त्रावरील लेक्चर बघणार आहे. त्यामध्ये अर्थशास्त्राच्या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत ज्यामुळे आपल्याला अभ्यासामध्ये जे कन्फ्युजन वाढतात अर्थशास्त्र आणि त्यामुळे अर्थशास्त्र आपल्याला अवघड वाटतं, तर ते दूर करण्याचा या ठिकाणी आपण एक प्रयत्न करत आहोत की त्यासाठीच आपण अगोदर जे आहे तर बेसिक नॉलेज जे आहे अर्थव्यवस्थेचं ते अगोदर घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण बघितलं की अर्थशास्त्राचे प्रकार काय आहेत, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे प्रकार काय आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेची जे क्षेत्रे आहेत अर्थव्यवस्थेची वेगवेगळी, तर ती पण बघितली. म्हणजे की त्यामध्ये मालकीनुसार, व्यवसायानुसार जे काही असतात ते सर्व आपण त्यामध्ये बघण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी कोणी हे लेक्चर बघितले नसतील कृपया त्या ठिकाणी ती बघून घ्या, त्यामुळे तुम्हाला जी आहे एक लिंक तर ती या ठिकाणी मिळून जाईल. तर जास्त वेळ न घेता आपण काय करूयात, लेक्चरला सुरुवात करूयात. तर या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहे, तर बाजारभाव म्हणजे काय, म्हणजे त्यामध्ये मार्केट प्राईस आपण त्याला म्हणतो, घटक किंमत म्हणजे फॅक्टर कॉस्ट काय असतं, त्यानंतर प्लस GDP, GNP, NNP वगैरे जे आपण ज्या बेसिक फॅक्ट्स आहेत त्या आपण आज अभ्यासणार आहोत. तर हे लेक्चर शेवटपर्यंत बघा, त्यामुळे तुमच्या ज्या संकल्पना आहेत त्या दूर होण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित होईल. आणि प्लस म्हणजे की जे लेक्चर आहे आपण या ठिकाणी जे घेतो, जे नोट्स आपण तयार करतो, तर ह्या कमीत कमी 2 किंवा 3 पुस्तकातून आपण या ठिकाणी नोट्स, मी स्वतः त्या नोट्स तयार करतो ज्या महत्त्वाच्या आहेत, जो माझा अनुभव आहे अभ्यासाचा त्यानुसार मी हे या ठिकाणी मांडत आहे. चलो ओके, तर बघूयात. तर बाजारभाव म्हणजे काय, ओके, त्याला आपण मार्केट प्राईस म्हणतो. ग्राहक, ज्या किमतीला उत्पादक संस्था किंवा विक्रेत्यांकडून वस्तू व सेवा विकत घेतात त्या किमती काय असतात, घटक म्हणजे बाजारभाव असतात. ओके, आता बाजारभाव म्हणजे आपण एक उदाहरण घ्या की आपल्याला एक वस्तू घ्यायची आहे, आपण मार्केटमध्ये गेलो, दुकानामधून एक वस्तू घेऊन आलो, जी मार्केटमध्ये प्राईज आहे त्याची ती आहे, त्याला आपण काय म्हणतो की बाजारभाव म्हणतो. ही झाली एक. त्यानंतर असते की घटक किंमत. बाजारभावामधून अप्रत्यक्ष कर काय केले जातात, वजा केले जातात, आणि अनुदाने काय म्हणतात, मिळवली जातात. त्यानंतर काय येते, घटक किंमत येते. आता या ठिकाणी याचं विश्लेषण करूयात. एक वस्तू घेतली आपण, ठीक आहे, काय करतं सरकार, काही वस्तू बनवताना त्या वस्तूवरती अप्रत्यक्ष कर लावतं. ओके, त्यानंतर यामध्ये अप्रत्यक्ष कर काय असतात, काय नसतात, आणि GST काय आहे, तर त्यानुसार काय चेंजेस झाले, यावरती आपण एक सेपरेट लेक्चर घेऊयात. फक्त या ठिकाणी एक लक्षात ठेवा की अप्रत्यक्ष कर, ओके, बेसिक नॉलेज. तर अप्रत्यक्ष कर त्यावरती लावले जातात आणि काय होतात की सरकार त्या वस्तू बनवण्यासाठी काय अनुदानेसुद्धा देते त्या वस्तूवरती, तर त्यामुळे काय होते की त्या वस्तूची किंमत कमी होते आणि कर लावल्यामुळे काय होते ती वाढल्या जाते. परंतु जर मूळ किंमत आपल्याला जर त्या वस्तूची जी फॅक्टर कॉस्ट असते, घटक किंमत, ती जर काढण्यासाठी काय करावं लागेल, जे कर लावले होते ती वजा करावे लागतील आणि जी अनुदाने दिली होती ती काय करावं लागणार, मिळवावी लागणार. म्हणजे काय होणार, त्या वस्तूची काय मिळणार आपल्याला, मूळ किंमत, त्याला आपण घटक किंमत म्हणतो, फॅक्टर कॉस्ट, ती आपल्याला मिळेल. तर या अशा ठिकाणी आपण बाजारभाव आणि घटक किंमत ह्या 2 संकल्पना या ठिकाणी बघितल्या आहेत. त्यानंतरची जी आहे तर GDP म्हणजे काय, ओके, त्यालाच आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट असं म्हणतो, स्थूल देशांतर्गत उत्पाद. ओके, देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व वस्तू व सेवांच्या अंतिम मूल्याची बेरीज म्हणजे काय असते, GDP असते. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, आर्थिक प्रक्षेत्र आहे, भौगोलिक नाही, भौगोलिक सीमा नाही आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे भारतीय व्यक्तींनी जे परकीय देशात जे काम करतात आणि आपल्याला इकॉनॉमी देतात, म्हणजे की आपल्याला पैसा या ठिक भारतामध्ये पुरवतात, तेसुद्धा येणार, प्लस भारतामध्ये जे कमाई करतात परकीय नागरिक तोसुद्धा यामध्ये येणार. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो की सकल घरेलू उत्पाद असंही म्हणतो. आता भारताचं आर्थिक वर्ष काय आहे, 1 एप्रिल ते 31 मार्च, हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु हे लक्षात राहावं म्हणून या ठिकाणी सांगण्यात आलं. आता भारताचा आर्थिक वृद्धी दर जो की आपला नेहमी अर्थसंकल्प येतो, तर तो कोणत्या बेसिसवरती आपण ठरवत असतो, GDP बेसिसवरती ठरवत असतो. त्यानंतर जे की अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होण्यासाठी काय होते, GDP वापर होतो. गुणात्मक आकलन होणार का, नाही, कारण की हे सर्व काय असणार, आकडेवारी असणार, यामधून आपल्याला गुणात्मक विकास किती झाला हे आपल्याला कळणार नाही. ओके, ठीक आहे, त्यामुळेच आपल्याला आर्थिक विकास आणि आर्थिक वाढ ह्या 2 संकल्पना आपण, ठीक आहे, त्या पण आपण या ठिकाणी सांगू, म्हणजे समजावून सांगण्यासाठी त्यावरती एक सेपरेट लेक्चर घेऊ. ओके, तर हे झालं की या ठिकाणी काय होणार की जे की आहे अर्थव्यवस्थेचे कोणते आकलन होणार, तर संख्यात्मक आकलन होणार. गुणात्मक होणार का, नाही. चल ठीक आहे, त्यानंतर जे आहे तर
ते आहे की जी एन पी म्हणजे काय, तर ते असते ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट, त्यालाच आपण स्थूल राष्ट्रीय उत्पाद असे म्हणतो. तर जी डी पीच्या मूल्यातून काय करायचं, परदेशातून प्राप्त उत्पन्न जे असते ते मिळवायचं आणि देशातून बाहेर गेलेलं उत्पन्नाचे मूल्य काय करायचं, वजा करायचं, जे की आपण अगोदर बघितलं फॅक्टर कॉस्ट काढता वेळेस. थोडी ही संकल्पना त्याच्याशीच मिळती जुळती आहे. ओके, तर म्हणजे की या ठिकाणी आपण बघू शकतो की जे आपल्या इंडियामध्ये राहून जे परकीय नागरिक कमवणार ते काय करणार, त्यांच्या देशात त्यांचे जे आहे पैसे ते पाठवणार, त्यामुळे ते आपल्याला मिळणार आहेत का, आपल्या इकॉनॉमीमध्ये ते कन्सिडर होणार आहेत का, तर नाही. आणि जे जी डी पीमध्ये जे दुसऱ्या देशात राहून समजा आपले जे नागरिक आहेत ते सौदी अरेबिया, कॅनडा, अमेरिका या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आपल्याला जास्त दिसून येतं, तर या ठिकाणून जी येणार पैसे तर ते आपल्या काय होणार, जी एन पीमध्ये आपण ते काउंट करणार. ओके, जी एन पीच्या वेळेस. तर या ठिकाणी एक सूत्र लक्षात ठेवायचं की जी एन पी इज इक्वल टू जी डी पी म्हण प्लस जे की परदेशातून उत्पन्न आहे ते मिळवणे आणि भारतातून जे परकीयांनी म्हणजे परकीय नागरिकांनी जे बाहेर पाठवलेलं आहे ते उत्पन्न काय करायचं, वजा करायचं. तर त्यामधून काय मिळणार आपल्याला, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, जे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट असं म्हणतो आपण त्याला. तर हे ठीक आहे. तर या ठिकाणी जे आहे तर एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की व्हॅल्यू ॲडेड. व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय, मूल्यवर्धित काय असतं. तर मूल्यवर्धित म्हणजे काय, तर प्रधान मूल्य वजा मध्यमवर्ती खर्च. आता ही प्रधान मूल्य म्हणजे काय आणि मध्यमवर्ती खर्च म्हणजे काय, तर त्याचं एक आपण उदाहरण घेऊया. एक फळ विक्रेता आहे, त्याने 1 किलोग्रॅम फळं आणले, त्याची किंमत होती 100 रुपये, त्याला काय म्हणायचं आपण, मध्यमवर्ती खर्च म्हणायचं. ओके, त्याला ते आणण्यासाठी 100 रुपये लागलेत आणि प्रधान मूल्य जे आहे, तर समजा 1 किलोग्रॅम फळाचा त्याने रस तयार केला आणि त्याने तो रस त्याने 150 रुपयाला विकला, तर त्यामुळे जे आहे तर त्याचा नफा किती झाला, 50 रुपये. परंतु त्यामधून त्याचा मध्यमवर्ती जर खर्च जर वजा केलास, जो येणारा नफा आहे समजा की 50 रुपये आहे, जे की आपण नफा नाही म्हणणार त्याला, म्हणजे नफाच आहे तो, परंतु या ठिकाणी आपण मूल्यवर्धित जर त्याला आपण म्हणू, तर जे 50 रुपये आहे तर त्याला काय म्हणतो आपण, मूल्यवर्धित असं म्हणतो. तर हे या ठिकाणी जे आहे तर हा कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल की मूल्यवर्धित ही संकल्पना काय असते, तर ती अशा प्रकारे या ठिकाणी आपण सांगू शकतो. त्यानंतर जे आहे तर आता जी एन पी जे आहे, एन एन पी, जी एन पी ॲट फॅक्टर कॉस्ट, ओके, एन एन पी ॲट जी एन पी ॲट मार्केट प्राईज, हे सगळं आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर ही जी डायग्रॅम आहे ही रंजन कोळंबे सरांचे जे पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्था भगीरथ अकॅडमीचं, तर त्यामधली ही एक डायग्रॅम या ठिकाणी घेतली आहे. खूप अतिशय छान पुस्तक आहे, त्यामधून संकल्पना क्लिअर होण्यासाठी खूप मदत होते. त्याचप्रमाणे देसले सरांचं सुद्धा पुस्तक खूप छान आहे, दीपस्तंभचं, ते सुद्धा अभ्यासा. दोन पुस्तकं जवळ असली तर निश्चितच तुम्हाला अभ्यासाला फायदा होईल. राज्यसेवा पूर्वपरीक्षेत तसेच मुख्य परीक्षेत दोन्ही पुस्तकं महत्त्वाची आहेत. ओके, इतर जास्त पुस्तकं न वाचल्यापेक्षा ही दोन पुस्तके जरी तुम्ही वाचली तरी ऑथेंटिक आहेत, तुम्ही वाचू शकताही, आणि मी सुद्धा तीच तुम्हाला वाचण्यासाठी रेकमेंड करेल. ओके, तर या ठिकाणी आपण बघूयात की जी डी पी जे आहे तर त्यामधून जेव्हा आपण घसारा वजा करतो, ओके, एखादं म्हणजे की आपण जी डी पी आहे भारताचा त्यामध्ये एवढ्या एवढे समजा 1000 कोटी रुपये कन्सिडर करू उदाहरणार्थ की जी डी पी आहे तू मार्केट प्राईजनुसार, परंतु त्यामध्ये काही गोष्टींचा आपण घसारा कन्सिडर धरल्यास वजा केल्यास तर त्यामधून काय येतं, एन डी पी येतं, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट. ओके, ती काय येतं, मार्केट प्राईजला येतं. आणि आपण फॅक्टर कॉस्ट काढता वेळेस एक लक्षात घ्या, आपण काय केलं होतं की अनुदाने जी आहेत तर ती काय होती, मिळवली होती, आणि काय केलं होतं की जे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पहिलं डायग्राममध्ये की अप्रत्यक्ष कर वजा केला आणि अनुदाने मिळवली, तर एन डी पीमधून काय झालं की एन डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट आलं. ओके, मार्केट प्राईजमधून काय आलं की एन डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट आलं. ओके, त्यानंतर जर बघायचं जी डी पीमधून जर डायरेक्ट आपण जर काय केलं, अप्रत्यक्ष कर वजा केला आणि अनुदाने जर मिळवली तर काय येतं, जी डी पी ॲट फॅक्टर कॉस्ट येतं. ओके, आणि हे लक्षात ठेवा, नेट डोमेस्टिक इन्कम, ओके, आणि ग्रॉस डोमेस्टिक इन्कम या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतात, अदर संकल्पना आहेत. ओके, तर त्यानंतर दुसरं आहे की जी एन पी ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट ॲट मार्केट प्राईस, जे की आपण बघितलं होतं की जी एन पी काय असतं, की परदेशातून जे उत्पन्न प्राप्त आलं ते मिळवायचं आणि जे भारतातून गेलं ते काय करायचं, वजा करायचं, कशामध्ये, जी डी पीमध्ये. ओके, तर यामधून जर घसारा वजा केला तर काय येणार, एन एन पी ॲट नेट नॅशनल प्रॉडक्ट. ओके, हे कशात येणार, मार्केट प्राईजनुसार येणार. ओके, त्यामध्ये जर मार्केट प्राईसमधून एन एन पी ॲट मार्केट प्राईसमधून जर अप्रत्यक्ष वजा केली आणि अनुदाने मिळवली तर काय येणार, एन एन पी ॲट फॅक्टर कॉस्ट येणार. ओके, त्याचप्रकारे जर इकडे जर बघितलं आपण तर जी एन पी ॲट मार्केट प्राईसमधून अप्रत्यक्ष कर वजा केली आणि अनुदाने मिळवली तर काय येते,
जी एन पी ॲट फॅक्टर कॉस्ट, त्यालाच काय ग्रॉस नॅशनल इन्कम असं म्हणतो आपण. आणि ग्रॉस नॅशनल इन्कम जे आहे जी एन पी ॲट फॅक्टर कॉस्ट, तर त्यामधून जर घसारा वजा केलं तर काय येतं, एन एन पी ॲट फॅक्टर कॉस्ट येतं. ओके, हे त्याला नेट नॅशनल इन्कम असं म्हणतो आपण. तर या ठिकाणी हे लक्षात ठेवा. आता ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असणार. आता जी डी पी ॲट मार्केट प्राईस, ओके, प्लस प्रदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न जर केलं तर काय येते, जी एन पी ॲट मार्केट प्राईस येतं. हे या डायग्रामवरून तुमच्या लक्षात आलं असेल. तसेच एन डी पी ॲट मार्केट प्राईस, जे नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे, त्यामध्ये जर परदेशातून प्राप्त निव्वळ घटक उत्पन्न जर मिळवलं तर काय येतं, एन एन पी ॲट मार्केट प्राईस. ओके, ही ही एक डायग्राम आहे, ही लक्षात ठेवा. आणि ही डायग्राम मुद्दामून मी याच्यासाठी घेतली की ही तुम्हाला लक्षात यावी आणि पुस्तक वाचता वेळेस तुम्हाला याचा फायदा व्हावा म्हणून ही घेतली. होप तुमच्या हे सर्व लक्षात आलं असेल. ओके, तर अशा प्रकारे जे आहे तर आपण महत्त्वाच्या संकल्पना या ठिकाणी बघितल्या. आता नेट नॅशनल प्रॉडक्ट जे असतं फॅक्टर कॉस्टला काढलेलं, ते काय असतं, हे भारताचं म्हणजे आपण कोणत्याही नेशनचं, ते काय असतं, वास्तविक राष्ट्रीय उत्पन्न असतं. ही एक बाब लक्षात ठेवा, यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे वाक्य मी सेपरेट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे लेक्चर ऐकल्याच्या नंतर तुम्ही काय करा की एकदा परत रंजन कोळंबे सरचं पुस्तक आणि किरण देसले सरांचं पुस्तक या दोन्हींमधून एकदा वाचून घ्या. तुम्ही एक कोणतंही एक पुस्तक जरी वाचलं तरी छान आहे. ओके, तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि हो, तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला कळू द्या की तुम्हाला कशाप्रकारे व्हिडिओज वाटलेत. ओके, आणि आपलंच एक फेसबुकवरती फेसबुक ग्रुपसुद्धा आहे, त्यावरती खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. 1000 जवळपास 800 समथिंग काहीतरी मुलं आहेत, तर मेंबर्स आहेत आपले, तर त्यांनी जॉईन केलेलं आहे. तर त्यांचेसुद्धा या ठिकाणी खूप खूप आभार मानतो मी. आणि तुम्हीसुद्धा जे कोणी राहिले असेल जॉईन व्हायची, प्लीज जॉईन व्हा. आणि फेसबुक पेजलासुद्धा लाईक करा. टेलिग्राम चॅनलचीसुद्धा लिंक या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. आमचा उद्देश एकच आहे की विद्यार्थ्यापर्यंत ऑथेंटिक माहिती पुरवणे, आणि ती मोफत रूपात जेवढी पण होईल आपली तेवढी पुरवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत. सो थँक्यू व्हेरी मच. हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जे रेड बटन दिसत आहे सबस्क्राईबचं, त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि त्याच्या बाजूला जे बेलचं आयकॉन दिसत आहे त्यावरतीही क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज आहेत त्यांचे ॲटोमॅटिकली अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळतील. सो थँक्यू व्हेरी मच.